नमस्कार, मी अनिरुद्ध जोशी. मी गौतम जगताप. मोहन कानकाटे. आज फ्रेंडशिप डे निमित्ताने आपण KTHM महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत. चला तर मग जाऊया. काय वाटतंय KTHM महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना फ्रेंडशिप डे निमित्त? त्यामध्ये मैत्री म्हणजे काय? मैत्री म्हणजे दोन जणांमधला एकमत, म्हणजे त्याचं मत आणि आपलं मत. मैत्री म्हणजे संबंध. मैत्री म्हणजे आपले एक सिक्रेट प्रत्येकाला माहीत असतं. देव ज्यांना रक्ताच्या नात्यात बनवायला विसरतो त्यांना ती. तुझ्या मते मैत्रीचं महत्त्व काय असतं? कृष्ण आणि सुदामाचं जसं ग्रेट प्रेम होतं, तसंच मैत्री म्हणजे मैत्रीचं प्रतीक म्हणजे प्रेम. मी जास्त करून स्वतःहून फ्रेंडशिप डे विश करण्यापेक्षा मला प्रत्येक दिवस हा फ्रेंडशिप डे सारखाच वाटतो. शिवाय फ्रेंडशिप डे म्हणजे आपल्या आयुष्यात येणारे सगळे जे लोक आहेत त्यांना मित्र मानणं, त्यांना त्यांच्या निगेटिव्ह पॉईंट्स सहित त्यांना ॲक्सेप्ट करणं आणि त्यांना त्यांच्या चुकांमध्ये सुधारण्यासाठी मदत करणं, ही मैत्री. मैत्री असावी मनावनाची, मैत्री असावी जन्मजन्मांची, मैत्री असावी प्रेमाची, मैत्री असावी त्यागाची, अशीच मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी. मैत्रीच्या बद्दल मी नेहमी एक उदाहरण देत असतो की मैत्री हे असं प्रतीक असतं की मैत्रीचं आणि आपलं नातं जे असतं ते रक्ताचं नातं नसतं, पण ते रक्तातून वाहणारं नातं असतं आणि त्याचं प्रतीक म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो. आपल्यासोबत दुसरा एक विषय आपण करायचं, तू मला सांग की तुझ्यामध्ये फ्रेंडशिप डेचं महत्त्व काय आहे आणि तू आजपर्यंत कोणाकोणासोबत फ्रेंडशिप साजरा करतो? ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे असतो आणि 1919 पासून फ्रेंडशिप डे साजरा व्हायला सुरुवात झाली. आता एव्हाना 100 वर्ष होत आहे फ्रेंडशिप डेला. तर फ्रेंडशिप डे असा कुठला दिवस आम्ही साजरा करत नव्हतो, पण जसं जसं कळायला लागलं तसं जसं साजरा करायला लागलो. पण अगदीच बँड्स वगैरे बांधून फ्रेंडशिप डे साजरं करणं, त्यापेक्षा अडचणींच्या वेळी जो धावून येतो तो आपला खरा मित्र. तसं अडचणींच्या वेळी धावून येणारे मित्र आणि आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी असणारे मित्र, हीच मला असं वाटतं मैत्रीची व्याख्या. आता मैत्री असते कट्यावर, अशाच कट्यावर बसलेले मित्रांना आपण विचारूया फ्रेंडशिप डे बद्दल. येत्या रविवारी फ्रेंडशिप डे, तर तुला काय वाटतं फ्रेंडशिप डे बद्दल? फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्री. मैत्री माणसाला प्रत्येक ठिकाणी जगायला शिकवते. तुला काय वाटतं? मैत्री म्हणजे एक परिसरातला एक महत्त्वाचा घटक आहे, त्याच्याशिवाय आपल्या आयुष्याला एक हेच नाही, आयुष्यात भरच नाही का. तू आई वडिलांना कधी मैत्री करतो? आई वडिलांबरोबर निश्चित. मी माझ्या आई वडिलांशी मित्राप्रमाणे संवाद साधतो, ते माझ्याशी मित्राप्रमाणे संवाद साधतो. तुला काय वाटतं मैत्रीबद्दल? मैत्री हे आयुष्यातलं खूप आवश्यक असं नातं आहे की जे आपल्यावर पॅरेंट कंट्रोल ठेवत असतं बाहेर असतात. मी म्हणजे मित्रांसोबत पण फ्रेंडशिप म्हणजे डे सेलिब्रेट करते. तसेच माझे मेन फ्रेंडशिप डे माझे आई वडील. मैत्रीला कोणत्याही रक्ताची गरज, रक्ताच्या नात्याची गरज नसते, म्हणून मी आई वडील आणि माझे जे फ्रेंड्स आहे मित्र मैत्रिणी त्यांच्यासोबत पण चांगल्या प्रकारे फ्रेंडशिप डे साजरा. भारतासारख्या उत्सवप्रिय देशांमध्ये जिथे निवडणुकीपासून तर दिवाळीपर्यंत सगळ्याच गोष्टी जिथे साजरा होतात तिथे फ्रेंडशिपचा आनंद साधारण असं महत्त्व आहे. आणि आपण जर सध्याचा काळ बघितला जिथे खूप विचित्र पद्धतीने मॉब लिचिंगपासून तर वेगवेगळ्या जातीय विद्वेष जिथे पसरतो तिथे हा दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की उलट राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पुढाकार घेऊन याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने फ्रेंडशिप डेचं प्रमोशन केलं पाहिजे आणि सरकारकडनं याच्यावर काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत.